आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वीच इंडिया आघाडीला मोठा धक्का बसलाय. कारण विरोधकांच्या इंडिया आघाडीचा भाग असलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. काँग्रेसनं टीएमसीचा प्रस्ताव मान्य न केल्यामुळे हा निर्णय घेतल्याचं ममता बॅनर्जी यांनी सांगितलंय. दरम्यान लोकसभेच्या तोंडावर ममता बॅनर्जी आघाडीतून बाहेर पडल्या असल्यानं इंडिया आघाडीचं गणित बिघडण्याची शक्यता आहे. काँग्रेस आणि ममता बॅनर्जी यांच्या टीएमसी पक्षात जागा वाटपावरून चर्चा सुरू होती. या जागा वाटपावरून दोन्ही पक्षात वादविवादही झाल्याची दबक्या आवाजात चर्चा होती. त्यात ममता बॅनर्जी यांनी जागा वाटपाबाबत काँग्रेसला काही बदल सुचवले होते. या बदलांना काँग्रेसकडून थेट नकार देण्यात आला होता. त्यामुळे आम्ही स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याची घोषणा ममता बॅनर्जी यांनी केली आहे. ममता बॅनर्जींनी यावेळी राहुल गांधी यांचं नाव न घेता त्यांच्यावर निशाणा देखील साधलाय. ते पश्चिम बंगालची यात्रा करणार आहेत. या यात्रेची माहिती शिष्टाचार म्हणून देखील आम्हाला देण्यात आली नाही अशी नाराजी देखील ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केली आहे. या सर्व गोष्टींना घेऊन आमच्या सोबत काहीच चर्चा करण्यात आली नाही हे पूर्ण चुकीचं असल्याचं मत ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केलंय. ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीचं नेतृत्व काँग्रेसकडे सोपवण्यावरून देखील अनेक प्रश्न उपस्थित केले होते. तसंच ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेस पक्षानं काँग्रेसला फक्त 2 जागा देणार असल्याचं सांगितलं होतं. कारण 2019 लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालच्या 42 जागांमध्ये काँग्रेसला फक्त 2 जागा जिंकता आल्या होत्या. यावर पश्चिम बंगालचे काँग्रेसचे अध्यक्ष अधीर रंजना चौधरी यांनी आम्हाला टीएमसीकडून कुठली भीक नको आहे अशी टीका केली होती. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.